नमस्कार, आता आपण थेरीमधील पेपर 13 सॉल्व करून बघत आहोत. पहिला प्रश्न आहे, वर्ड इज डॉट 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 टाइप ऑफ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर हे दोन पद्धतीचे असतात, एक आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरा आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, अँटीव्हायरस, आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे ज्याचा उपयोग आपण आपल्या उपयोगासाठी करतो. उदाहरण, समजा आपल्याला टायपिंग करायचं आहे तर आपण वर्डचा वापर करणार, आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर आपण एक्सेलचा वापर करणार, आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे तर आपण पॉवर पॉईंटचा वापर करणार. अशा पद्धतीनंच वर्ड हे कशाचं उदाहरण आहे असं विचारलेलं आहे, तर हे आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं उदाहरण. दुसरा प्रश्न आहे, यू कॅन गेट डॉट 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 पॉईंट लाईन स्पेसिंग विथ सिंगल लाईन स्पेसिंग. सिंगल लाईन स्पेसिंग जर आपण वापरलं तर दोन ओळींच्या मधील अंतर किती असतं? सिंगल लाईन स्पेसिंग प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे, तर एक पॉईंट इतकं स्पेसिंग दोन लाईनमध्ये असतं. तिसरा प्रश्न आहे, कंट्रोल प्लस यल इज यूज्ड फॉर डॉट डॉट डॉट. ऑप्शन दिलेत, राईट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, जस्टिफाय, लेफ्ट अलाइनमेंट. कंट्रोल यलचा उपयोग हा लेफ्ट अलाइनमेंटसाठी केला जातो. चौथा प्रश्न आहे, इफ द माउस मूव्ज ऑन डॉट 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 द पॉइंटर लुक आय बीम शेप. आणि ऑप्शन दिलेत, टास्क बार, मेनू बार, पेज एरिया, टायटल बार. समजा इथं आपण वर्डमध्ये आहोत, आता जर टायटल बारवरती गेला तर माऊस आपल्याला ॲरोमध्ये दिसतो, इतर कुठेही गेलो तर ॲरोमध्ये दिसतो. परंतु जेव्हा आपण डॉक्युमेंट एरियामध्ये जातो किंवा पेज एरियामध्ये जातो तेव्हा आय शेपमध्ये आपला माऊस दिसायला लागतो. तर इथं उत्तर आहे पेज एरिया. पाचवा प्रश्न आहे, विच आर द ऑप्शन्स अवेलेबल अंडर स्टाईल ग्रुप्स इन MS Excel 2010. स्टाईल ग्रुपमध्ये कोणते ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात? यापैकी ऑप्शन दिले, सॉर्ट, फिल्टर, कंडिशनल फॉर्मॅटिंग, सम. आपण जाऊया एक्सेलमध्ये. एक्सेलमध्ये आपल्याला स्टाईल हा ग्रुप दिसतोय, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा, कंडिशनल फॉर्मॅटिंग. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. सहावा प्रश्न आहे, विच इज नॉट अ फंक्शन इन MS Excel 2010. खालीलपैकी कोणतं फंक्शन हे MS Excelमध्ये नाही आहे? तर सम, काउंट, काउंटिफ हे फंक्शन आहे, AVG नावाचं फंक्शन एक्सेलमध्ये नाही आहे. सातवा प्रश्न आहे, स्क्रोल बार्स आर यूज्ड टू व्ह्यू अ डिफरंट एरियाज ऑफ वर्कशीट. म्हणजे आपण जर एक्सेलमध्ये गेलो तर स्क्रोल बारचा वापर करायचा ठरवला तर बघा, आपल्याला व्हर्टिकल मूव होण्यासाठी स्क्रोल बारचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर आपल्याला हॉरिझॉन्टली मूव होण्यासाठी सुद्धा स्क्रोल बारचा उपयोग होतो. म्हणजेच इथल्या ऑप्शनमध्ये जे ट्रू आणि फॉल्ससाठी विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे ट्रू. आठवा प्रश्न आहे, विच इज अ करेक्ट अँसर फॉर इज इक्वल टू प्रॉपर क्लीन इंडिया इन MS Excel 2010. ऑप्शन दिलेत, क्लीन इंडिया ज्याच्यामध्ये सी आणि आय कॅपिटल आहे, दुसरं आहे क्लीन इंडिया पूर्ण कॅपिटल आहे, क्लीन इंडिया पूर्ण स्मॉलमध्ये आहे, क्लीन इंडिया सी कॅपिटल आहे, आय स्मॉल आहे. जर आपण हे एक्सेलमध्ये करून बघायचं ठरवलं म्हणजे आपल्याला लक्षात येईल याचं उत्तर काय येईल, तर बघा इथं जर आपण हे टाईप केलं आणि इथं लिहिलं काय होतं बघा, इज इक्वल टू प्रॉपर, तर सी आणि आय कॅपिटल होतं. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते आहे पहिला ऑप्शन, क्लीन इंडिया सी कॅपिटल आहे, आय सुद्धा कॅपिटल आहे. त्याच्यानंतर आहे, यू कॅनॉट डू डॉट 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 युझिंग पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंटचा वापर करून तुम्ही काय करू शकत नाही? ऑप्शन दिलेत, डेटा अनालिसिस, प्रेझेंटेशन, ॲनिमेशन, ऑडिओ, व्हिडिओ. तर याचं जे उत्तर आहे ते आहे डेटा अनालिसिस.
बाकी प्रेझेंटेशन ॲनिमेशन ऑडिओ व्हिडिओ हे आपण पॉवर पॉईंटमध्ये करू शकतो. 10वा प्रश्न आहे टेबल्स आर यूज्ड टू डॉट 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 क्रिएट ग्राफिक्स सेटअप डेटाबेस परफॉर्म कॅल्क्युलेशन आणि ऑल ऑफ दीज. तर याचं उत्तर आहे ऑल ऑफ दीज. एका टेबलमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. 11वा प्रश्न आहे अ स्लाइड शो ऑफ पिक्चर्स कॅन बी क्रिएटेड इन डॉट 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 पॉवर पॉइंट ॲक्सेस वर्ड एक्सेल. तर स्लाइड शो आपण जो आहे प्रेझेंटेशन हे पॉवर पॉइंटमध्ये करू शकतो. 12वा प्रश्न आहे टू रिमूव ट्रान्झिशन फ्रॉम अ स्लाइड डॉट 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 ऑप्शन इज सिलेक्टेड. ऑप्शन काय काय दिलेत बघा ऑल नन सेट नन ऑफ दिस. तर आपण पॉवर पॉईंटमध्ये जाऊया. समजा एखाद्या स्लाईडला आपण ट्रान्झिशन हा एखादा इफेक्ट दिलेला आहे. आता हा दिलेला इफेक्ट आपल्याला काढून टाकायचा तर इथं ऑप्शन आहे बघा नन. नन म्हटला तर इफेक्ट निघून जातोय. समजा हा इफेक्ट दिला तर काय होतं बघा इथं स्टार तुम्हाला आलेला दिसेल. या स्टारचा अर्थ आहे की याला ट्रान्झिशन इफेक्ट दिलेला आहे. पण तो काढून टाकायचा असेल तर ननवर क्लिक केल्यावर तुम्हाला लक्षात येईल तो स्टार निघून जातोय. याचा अर्थ तुम्ही जो इफेक्ट ट्रान्झिशनमधला दिला होता तो निघून गेलेला आहे. तर इथं त्याचं उत्तर जे आहे ते आहे नन. त्याच्यानंतर 13वा जो प्रश्न आहे डॉट 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 मेनू इज यूज अवेलेबल ओनली इन पॉवर पॉइंट. फक्त पॉवर पॉइंटमध्ये कुठला मेनू असतो यातला विंडोज व्ह्यू स्लाइड फॉर्मॅट. तर स्लाइड शो जो ऑप्शन आहे तो फक्त पॉवर पॉइंटमध्ये अवेलेबल असतो. तो वर्ड एक्सेलमध्ये अवेलेबल असत नाही. 14वा प्रश्न आहे डॉट 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 इज कॉल्ड कॅल्क्युलेटर ऑफ कम्प्युटर. तर कम्प्युटरचं कॅल्क्युलेटर म्हणून कुणाला ओळखलं जातं. ऑप्शन दिलेत मायक्रो प्रोसेसर रॅम रॉम ALU. तर त्याचं उत्तर आहे ALU अरिथमेटिक लॉजिकल युनिट ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स केले जातात. कॅल्क्युलेटरमध्ये जसं आपण कॅल्क्युलेशन करतोय तसं. 15वा प्रश्न आहे डॉट 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 की चेंजेस इट्स फंक्शन अकॉर्डिंग टू डिफरंट प्रोग्राम. वेगवेगळ्या प्रोग्रामनुसार त्याचं फंक्शन बदलत जातं अशी कोणती की आहे. कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि डिलीट. आणि त्याचं उत्तर आहे अल्ट. तर इथं आपण सबमिटवरती क्लिक करूया. त्यानंतर व्ह्यू स्कोरवरती क्लिक करूया. तर इथं तुम्हाला दिसेल पूर्णच्या पूर्ण मार्क आपल्याला मिळालेले आहेत. तर आता आपण पेपर 13 सॉल्व करून बघितला. धन्यवाद.